पण ना जबरदस्तीने इथे हसायलाच पाहिजे, आपोआप हसायला. मला कोणी डिरेक्टरने सांगलं नाही तुम्हाला शोला घेतलाय जज म्हणून हसायला पाहिजे. वेळ कदम, ओंकार किंवा ती आमची स्नेहल, शिदम, सुपर्णा सगळेजण एवढं सुंदर. पोलीस डिपार्टमेंटच्या जवळजवळ 50 जणी आल्या होत्या महिला. सोशल मीडियावर मी ऍक्टिव्ह पण नसते आणि बघत क्षण येते हिला असं म्हणतोय ते आपण. अगदी ते विजय चव्हाण असताना आम्ही खूप हसायचो. हे सतत विजू मामांच्या काहीतरी बोलण्यावर असायचं. हॅलो नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. हसताय ना आणि हसायलाच पाहिजे या कार्यक्रमाच्या सेटवर आज आली आहे आणि तुम्ही बघताय की माझ्या फ्रेममध्ये कोण आहे आणि त्यांच्या मागे काय आहे. नक्कीच अलकादी हसताय ना. हसताय ना, हसायलाच पाहिजे. एकतर टायटल आहेच या शोचं, पण ना जबरदस्तीने इथे हसायलाच पाहिजे, आपोआप हसायला येतं. नाहीतर आम्हाला कोणी डिरेक्टरने सांगलं नाही तुम्हाला शोला घेतलाय जज म्हणून हसायला पाहिजे, ही वेळच येत नाही. एवढं सुंदर करतात सगळं की आम्ही खरंच हसत असतो. म्हणजे खोटं हसण्याचीच वेळ येत नाही आणि स्पॉन्टेनियस आमच्या सगळ्या रिएक्शन येत असतात. खूप मजा येते. म्हणजे भाऊ कदम, ओंकार किंवा ती आमची स्नेहल, शिदम, सुपर्णा सगळेजण एवढं सुंदर करतात आणि हे क्रेडिट बरंच निलेशला जातं. कारण एकतर लिहिलेला शो पण निलेशने आहे, डिरेक्शन पण निलेशचंच आहे आणि तो एक पिलर आहे या शोचा. ज्यांनी 10 वर्ष चला हा वेळ गाजवलं तोच हा पण शो तेवढाच गाजणार याची आम्हाला खात्री आहे. नक्कीच, कारण आताच ह्या शोची एवढी चर्चा सुरू आहे. नक्कीच, कारण अनेकांना असं काय नक्की पाहायला मिळणार आणि आता आता एक एक एपिसोड जेव्हा बाहेर पडतात लोकांचे प्रतिसाद सुद्धा वाढताना दिसत आहेत. नक्कीच कुंभची टीम आली आहे आता, नंतर जुनं फर्निचर, हे सगळे एवढे कलाकार, धमाल बाई पण भारी देवा, या सगळ्या जणी आल्या होत्या. म्हणजे खूप मजा आली. पोलीस डिपार्टमेंटच्या जवळजवळ 50 जणी आल्या होत्या महिला, म्हणजे सगळ्या पोलीस ऑफिसर्स. एवढा धमाल झाला तो एपिसोड. हे प्राऊड फील करतो एवढ्या महिला सेट जेव्हा वरती स्टेजवर डायस वर आल्या तेव्हा, की एक मस्त वातावरण होऊन गेलं होतं. आणि ह्या रील्स पण ज्या आम्ही 3 मधल्या सिलेक्ट करतो मी आणि भरत, त्याही पण बघणं मजा असते. खरंच सांगते की रील्स आता किती घराघरात पोहोचलेत आपल्याला माहिती आहे. तर तो एक त्या रील्ससाठी एक चांगली संधी, एक चांगलं व्यासपीठ या शोच्या निमित्ताने मिळाले सगळ्यांना. नक्कीच अलकाताई, तुम्ही सगळ्या रील्स बघता का? कारण प्रेक्षकांना ते असं वाटतं की नाही बघत असं. मी फार नाही बघत खरंच सांगते, पण कधीतरी एखादी छान असेल तर मला कोणीतरी ती बघ ना असं करून होतं, पण मी नाही फार त्याच्यात मत. फार सोशल मीडियावर मी ऍक्टिव्ह पण नसते आणि बघतही नाही फार. बरं, आणि त्याच निमित्ताने स्किटमध्ये तुमच्यावरती जोक सुद्धा आहेत आणि तुम्हाला सुद्धा रिस्पॉन्स करायचा त्याच. एन्जॉय करते ते. मला असं वाटतं की ती माझी इमेज आहे, ते काय मला वैयक्तिक अलका म्हणून नाही, तर मी ते एन्जॉय करते. म्हणजे स्पोर्टिंगली घ्यायचं ते, तरच आपण हा शो एन्जॉय करू शकतो. नक्कीच, आणि तुमच्याकडून सुद्धा एक वेगळे रिस्पॉन्स अपेक्षित करत असतात. आणि जी काय रिएक्शन येते हिला असं म्हणतोय ते आपण, अगदी ते वाटत असतं, पण मी फुल धमाल करते, फुल एन्जॉय करते. तेच विचारायचं होतं, कारण भरत दादा तुमच्यासोबत आहेत, अनेक वर्षांची तुमची मैत्री आहेच. आता इथे जजमेंट द्यायचंय किंवा एक शेअर करायची आहे खुर्ची एकमेकांसोबत आणि बोलायचंय, कशी जुगलबंदी तिथे तुमच्या दोघांची? जुगलबंदी नाही, आमच्या दोघात ते इगो पण नाहीत, काहीच नाही. आमच्या दोघांचं ट्युनिंग एवढं आहे आणि आमच्या रिएक्शन एवढ्या सारख्या येतात, कारण ते फिलिंग दोघांचंही सारखंच आहे. त्यामुळे आम्ही एन्जॉय करतो आणि मी काही कमेंट्स केलं तर भरतच्या काही कमेंट्स असतात आणि त्या रिएक्शन खूप छान असतात, त्यामुळे मजा येते एकदा. नक्कीच, पण अलकाताई मला तुम्हाला विचारायला आवडेल की कोण सगळ्यात जास्त हसवतं तुम्हाला? काय कोण एक व्यक्ती आहे का, पर्सनल व्यक्ती कोणी इकडे, म्हणजे असे कलाकार नाही कोणी, पर्सनल व्यक्ती ज्याकडून प्रत्येक वेळेला हसणंच आलंय कोणाकडून तरी? मी म्हणेन, पण आम्ही लक्ष विजय चव्हाण असताना आम्ही खूप हसायचो. हे सतत विजू मामांच्या काहीतरी बोलण्यावर हसायचो. म्हणजे मी आयुष्यात पर्सनली पण हसवणारा माणूस म्हणजे विजय चव्हाण, ज्यांना आम्ही आज खूप मिस करतो. सेटवर ते असणं म्हणजे एक उत्साहवर्धक वातावरण असायचं. त्या विजयजीने आम्ही खूप मिस करतोय. त्यांची नाटकं सुद्धा अनेक गाजली आहेत आणि भरत आता करतोय स्वतः, आणि त्याचे व्हिडिओज बघितलेत आम्ही बऱ्याच अंशी, कारण आम्हाला तो माणूस होता, म्हणजे आम्हाला खूपच आवडता माणूस आमच्या सगळ्यांचाच असं झालं. थँक्यू सो मच ताई, आणि खूप खूप शुभेच्छा.